ठिकाणी आज रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटना यांच्या वतीने आणि दादांची संघटनेचे कार्याध्यक्ष अल्लाचे आपेट साहेब यांच्याशी विचार विनिमयानंतर चर्चा करून आज आम्ही रघुनाथदादा पाटील संघटनेतर्फे माननीय आबासाहेब यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पाठिंबा जाहीर करीत आहे. त्या पाठिंबा जाहीर करण्यामागचा उद्देश किंवा विचार त्यातील जे जे आम्ही 10 वर्षात संघटनेचे विचार शेतकऱ्यांना सांगत होतो किंवा कारखानदार कसे लुटले जातील, कारखानदार कसे काटा मारतात, कारखानदार कशी रिकवरी चोरतात आणि सर्व हे सगळं वर्णन जी संघटना वर्णन करत होती तेच वर्णन आबासाहेब स्वतः सांगतात. त्यामुळं ते विचार आम्हाला पटले आणि निश्चितपणे मी या सर्व सभासदांना विनंती करतोय आता तरी पुढे झालेलं झालं जे थोडं शिल्लक राहिल्या कारखान्यात ते तर वाचण्यासाठी आपण सर्वांनी आबासाहेबांना या निवडणुकीत मदत करावी आणि पूर्वीचा अवधूर आणण्याचा दिवस आपण सर्वांनी आपल्या पिढीने पाहावं यासाठी सर्वांनी आबासाहेबांना मतदान करावं असंही आम्ही सर्व सभासदांना आवाहन करतो. शेतकरी संघटना रघुनाथदादा यांच्या संघटनेच्या वतीनं आज श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय त्याबद्दल त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या पाठिंब्याचा आदर करून त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. आज शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, रयत क्रांती संघटना असेल, प्रहार शेतकरी संघटना असेल आणि आज रघुनाथ दादांची शेतकरी संघटना खऱ्या अर्थानं चळवळीतला कार्यकर्त्यासोबत चळवळीतली सर्व चळवळ उभा राहतील हे खऱ्या अर्थानं उद्याच्या इतिहास बदलण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी हे परिवर्तनवादी जी सर्व मंडळी तरुण आहेत आणि आमचे सर्व वैचारिक माणसं आज सोबत येतात खऱ्या अर्थानं हे या निवडणुकीतलं यश आहे. आज एका बाजूला संचालकाची पोर नातू, चेअरमनचे पोर नातू आणि दुसऱ्या बाजूला हे सर्वसामान्य शेतकरी चळवळीतले नेते आज माझ्या सोबत येत आहेत. खऱ्या अर्थानं ह्या चळवळीतल्या नेत्यांमुळं खऱ्या अर्थानं हा जो काही 10 वर्षांमध्ये यांनी विचार पुरलाय पेरलाय त्या विचाराला मी या निमित्तानं एवढंच आश्वस्त करतो की येणाऱ्या काळामध्ये संघटनेला विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत, बिलाच्या बाबतीत असेल, कोणत्या कर्मचाऱ्याची अडचण म्हणून तोडणी वाहतूकदार या बाबतीत कधीही आंदोलन करावं लागणार नाही.